आणि वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज माझ्याबरोबर रूपा महेंद्रे आहेत. रूपा महेंद्रे या निशा क्रिएशन्स या त्यांच्या व्यवसायासाठी ओळखल्या जातात, म्हणजे सीड बीड्स, ग्लास बीड्स, क्रोशिया या सगळ्यापासून ज्वेलरी बनवण्याचं काम रूपा महेंद्रे या करत असतात. या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार देखील मिळवून दिलेला आहे. आणि घरामध्ये केवळ न बसता मी आणि माझं घर असा विचार न करता रूपा महेंद्रे यांनी साधारणपणे 5 वर्षापूर्वी व्यवसायाला सुरुवात केली आणि हा व्यवसाय आज त्या एका वेगवेगळ्या टप्प्यावर एका उंचीवर घेऊन जात आहेत. अतिशय वेगळ्या प्रकारची ज्वेलरी त्यांनी स्वतः बनवली आणि ही ज्वेलरी ज्यावेळेस त्यांनी आपल्या मित्रमंडळींमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये ज्यावेळेस त्यांनी ही ज्वेलरी दाखवायला सुरुवात केली त्यावेळेस या ज्वेलरीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळत गेला आणि ही ज्वेलरी महिला वर्गामध्ये अतिशय लवकर लोकप्रिय झाली. महिलांना काय पाहिजे असतं? तर महिलांना सुंदर अशा प्रकारची एखादी डिझाईन पाहिजे असते, काहीतरी युनिक पाहिजे असतं आणि या युनिकनेसला बरोबर हात घातला तो रूपा महेंद्रे यांनी. म्हणजे क्रोशियापासून त्यांनी अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची ज्वेलरी अशा असंख्य डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आपण बघू शकतो याला सीड बीड्स म्हटलं जातं. अतिशय छोटे अशा प्रकारचे हे मणी असतात. या मण्यांच्या माध्यमातून अतिशय देखणी, अतिशय सुंदर आणि कस्टमाइज, म्हणजे सपोज एखाद्या महिलेची लाल रंगाची साडी आहे तर तिला लाल रंगामध्ये अशा प्रकारच्या माळा बनवून देण्याचं काम, अशा प्रकारची ज्वेलरी बनवून देण्याचं काम रूपा महेंद्रे यांनी केलेलं आहे. आणि या माध्यमातून आजपर्यंत 2000 पेक्षा जास्त महिला त्यांच्या क्लायंट्स आहेत, त्यांच्या कस्टमर आहेत. रूपा महेंद्रेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या स्वतः वकील आहेत आणि वकिलीकडनं त्या या व्यवसायाकडे आल्या आणि या व्यवसायामध्ये त्या यशस्वी देखील ठरल्या. रूपाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मला सांगा की तुम्ही स्वतः BA LLB वकील, कोर्टामध्ये तिथे जाऊन भांडायचं सोडून ही अशी अत्यंत देखणी प्रकारची ज्वेलरी बनवण्याचं कसं काय सुचलं? ऍक्च्युली लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीचा जन्म झाला. आम्ही तिघंच असतो, माझा मुलगा, मिस्टर आणि मुलगी, असं आम्ही तिघांचाच परिवार आहे. त्याच्यामध्ये माझे मिस्टर जास्त करून बाहेर असतात आणि मुलीला सांभाळायला कोणच नसतं आणि आम्हाला बेबी सिटिंग हा प्रकार आवडत नसल्यामुळे मग मी माझी प्रॅक्टिस पूर्णपणे बंद केली होती. मग माझ्या ज्या हॉबी राहिल्या होत्या त्या हॉबीचे शिकण्याचं मी सुरुवात केली आणि त्या हॉबीमध्ये मी माझ्या व्यवसायाला प्राधान्य दिले. एक्झॅक्टली, म्हणजे जर इच्छा असेल तर तिथे मार्ग असतो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, व्यवसाय करण्यामध्ये साठी खूप असे रिसोर्सेस लागतात, परंतु असं नसतं. व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात पहिले इच्छाशक्ती असावी लागते आणि त्यासाठी अपार कष्ट करायची मेहनत लागते. रूपा महेंद्रे यांनी एक्झॅक्टली ही इच्छाशक्ती दाखवली आणि कष्ट देखील केले आणि त्यातून अत्यंत देखणे अशा प्रकारच्या, आता स्क्रीनवर ज्या काही ज्वेलरी आपल्याला दिसत आहेत अशा प्रकारच्या ज्वेलरी त्यांनी साकारायला सुरुवात केली. या ज्वेलरी जर तुम्हाला हव्या असतील तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत, क्रमांक दिलेले आहेत, त्यावर डेफिनेटली संपर्क साधा आणि रूपा महेंद्रे यांच्याशी तुम्ही थेट बोलून तुम्हाला हवी तशा पद्धतीची कस्टमाइज ज्वेलरी देखील तुम्ही करून घेऊ शकता. कस्टमाइज ज्वेलरीबद्दल आता आपण बोलतो आहोत. हे तुमचं वैशिष्ट्य आहे की एखाद्या महिलेला तिला हवी तशी ज्वेलरी तुम्ही बनवून देता. याच्यात किती त्रास असतो, किती कष्ट असतो तो? ऍक्च्युली शॉपमधून आणल्यानंतर ज्वेलरी विकायला सोपी असते, कारण कसं असतं ती शॉपमधनं आपण आणतो आणि तशीच विकतो, त्याच्यामध्ये आपण नाविन्य प्रकार देऊ शकत नाही. पण कस्टमायझेशन म्हटल्यावरती त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचा त्रास असतो. मेन म्हणजे त्या महिलेची आवड, निवड आणि तिला हवे असलेले मॅचिंग कलर्स आणि तिला हवी असलेली डिझाईन ती बनवून द्यावी लागते. आणि जर ती डिझाईन परफेक्ट नाही आली किंवा त्यांच्याकडे कलर्स हवे, आपल्याकडे कलर्स अवेलेबल नसतील, तर ते रिजेक्टही कधी कधी करतात. त्यामुळे
कस्टमरचे नेमकं आज काय आहे, त्यांना काय हवं आहे ते सगळं पहिले मी विचारात घेते. मग त्या महिला त्याच्या प्रकारचं आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे की नाही, आणि जर नसेल तर आपलं दुसरं मटेरियल टाकून त्यांना जर ते मटेरियल आवडत असेल, नसेल तर ते मटेरियल अवेलेबल करून देऊन त्यामध्ये डिझाईन बनवून देण्याचं काम मी करते. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा वेळ किंवा त्रास हा होतो, पण जेव्हा त्या कस्टमरची आस पूर्ण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य असतो किंवा ते जे मला फीडबॅक देतात त्याचा आनंद मला सर्वात जास्त असतो. तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आता दिसतो आहे, तो आनंद बघून डेफिनेटली त्या महिलांच्या आनंद चेहऱ्यावर कशा प्रकारचा आनंद असेल याची जाणीव मला डेफिनेटली आहे. पण काय म्हणजे आज खरंच एकीकडे मार्केटमध्ये आपण बघतो मोठमोठी दुकानं असतात, तिथे असंख्य प्रकारच्या व्हरायटीज असतात, आणि दुसरीकडे तुम्ही कस्टमाइज गोष्टी करत असतात. तर ही जी कस्टमायझेशनची जी एक प्रेरणा असते, ह्या महिलांना खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात कस्टमाइज ज्वेलरी लागत असते? हो, खरंच खूप वेळेला कस्टमाइज ज्वेलरी लागत असते. इवन मी सांगेल, मी जेव्हा एक्झिबिशन मध्ये वगैरे पार्टिसिपेट करते तेव्हा मी माझ्या डिझाईन्स बनवून ठेवलेल्या असतात, त्या डिझाईन्स मध्ये पण लोक कस्टमाइज करून मागत असतात. कारण कधी कधी काय होतं, आपण एखादा ड्रेस घातला किंवा साडी घातली तर त्याच्यावरती पर्टिक्युलर आपल्याला मॅचिंग अशी ज्वेलरी मिळत नाही किंवा आपल्याकडे ती नसते. मग तेव्हा अशी काहीतरी कॉन्ट्रास्ट किंवा आपल्याला आवडत नसलेली ज्वेलरी आपल्याला घालावी लागते. मग तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आपल्याला असं मॅचिंग बनवून मिळालं तर किंवा तसे डिझाईन आपल्याला मिळाली तर. शॉप तर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात असतात, पण कधी कधी शॉपवाले त्यांच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असतं किंवा ती डिझाईन असते तेच ते देतात, ते कस्टमायझेशनचं चान्स देत नाही. त्यामुळे मी तो देते, त्यामुळे लोकांचा कलर त्याच्याकडे जास्त असतो की आपल्याला हवी तशी डिझाईन आपल्या हव्या त्या कलरमध्ये आपल्याला मिळत असते. मी आम्ही बघत असतो बायको बरोबर ज्यावेळेस मी खरेदीला जातो त्यावेळेस बघत असतो तर दुकानदारनं अशा 100 प्रकारच्या साड्या काढून दाखवतो, त्यातला कुठला तरी लाल रंगातली कुठली तरी एक पर्टिक्युलर शेड हवी असते आणि ती पर्टिक्युलर शेड सापडेपर्यंत तो दुकानदार बिचारा वैतागला तरी बायका काही वैतागत नाही, त्या बघतच बसतात. राईट? मग तुम्ही तुम्हाला असं किती चॅलेंज वाटतं ह्या गोष्टी करताना? ह्या गोष्टी करताना चॅलेंज म्हणजे फक्त एकच असतं की कलर्स अवेलेबल करून देणं लोकांसाठी आणि मटेरियल अवेलेबल करून देणं. डिझाईन सांगितली तरी पण जर त्याच्या ह्याला मॅचिंगचा कलर्स नसेल तर त्यांना तो प्रॉब्लेम होतो. म्हणून मी ह्यामध्ये एकच प्रकारचं डिझाईन न ठेवता मी बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्स बनवते, त्या म्हणजे सीड बीड, ग्लास बीड, रेझिन वायर रॅपिंग ज्वेलरी, आणि मेन म्हणजे सिल्क थ्रेड ज्वेलरी आणि क्रोशेट ज्वेलरी. सिल्क थ्रेड ज्वेलरीमध्ये आणि क्रोशेट ज्वेलरीमध्ये काय होतं की लोकांना ते कलर्स अवेलेबल करून देता येतात, आपल्याला सेम टू सेम कलर त्यांना भेटतात. त्याच्यामुळे लोकांचा जास्त कल क्रोशेट ज्वेलरी आणि सिल्क थ्रेड ज्वेलरीकडे जास्त असतो. एक्झॅक्टली, म्हणजे पूर्वी साडीमधनं असा ब्लाऊज पीस बाजूला काढला जायचा, आता काही दिवसांनी तुमची ही ज्वेलरी आहे ती एवढी कस्टमाइज करता, काही दिवसांनी साड्यांचे मॅन्युफॅक्चरर ज्वेलरीसाठी सुद्धा थोडासा पीस ठेवतील असं काही शक्य आहे का? हो हो, ठेवतात ना आजकाल, तसंही ठेवतात. कारण आजकाल फॅब्रिक ज्वेलरी म्हणून हा एक नवीन ट्रेंड आलेला आहे आणि लोकांना त्याची आवड अत्यंत जास्त प्रमाणात आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक प्रकार सांगितलो म्हणजे आपल्याकडे खणा आपला महाराष्ट्रीयांचा प्रकार असतो ती खणाची साडी, आणि खणाची साडी बरोबर खणाची ज्वेलरी पण खूप फेमस होत चाललेली आहे. आणि काय काय माझे कस्टमर असे आहेत फॅब्रिक ज्वेलरी म्हटल्यावर ते त्यांच्या ड्रेसमधला किंवा ब्लाऊज पीसमधला फॅब्रिक कट करून देतात आणि मला विचारतात ह्याच्यामध्ये माझी ज्वेलरी होईल का. जो होणार असेल तर मी त्यांची डिझाईन घेऊन त्याप्रमाणेही त्यांना ज्वेलरी बनवून देते. निश्चितपणे तुम्ही जर का एखादी नवीन साडी घेतली असेल, एखादा नवीन ड्रेस घेतला असेल, अगदी एखादी नवीन पर्स देखील घेतली असेल, तर त्या साडीमधला एक छोटासा तुकडा काढा कापा, त्या ड्रेसमधला एक छोटासा तुकडा कापा, मॅडमकडे घेऊन या. मॅडम त्याच्यातनं तुम्हाला अप्रतिम अशा प्रकारची फॅब्रिक ज्वेलरी तुम्हाला निर्माण करून देऊ शकतील. मॅडम आणखी एक जस्ट जाता जाता तुम्हाला सांगतोय की या सगळ्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात त्या रोजगार निर्मिती देखील करत असतात, विशेषतः बचत गटातल्या ज्या महिला असतात त्या बचत गटातल्या महिलांना
त्या अशा पद्धतीच्या ज्वेलरी बनवण्यासाठी ट्रेनिंग पण देतात आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार देखील उपलब्ध करून देतात. वेगळ्या प्रकारची ही सगळी ज्वेलरी आहे. क्रोशियापासून त्या ज्वेलरी बनवतात, सीड बीड्सपासून बनवतात, ग्लास बीड्सपासून बनवतात. त्या सगळी जी ज्वेलरी आहे ही जर आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आता स्क्रीनवर जे क्रमांक आहे त्या क्रमांकावर डेफिनेटली संपर्क साधा. जर काही बचत गटातल्या महिला हा इंटरव्ह्यू बघत असतील, तुमच्या हाताला जर कामाची गरज असेल, तुम्हाला कष्ट करायची तयारी असेल तर डेफिनेटली रूपा महेंद्रेंशी संपर्क साधा. रूपा महेंद्रे या तुम्हाला निश्चितपणे यातलं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला तुमच्या हाताला काम देखील देतील. आपण रूपा महेंद्रे यांच्याशी चर्चा करणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. साधारणपणे एक वकिलीन बाई त्या येतात आणि त्या ज्वेलरी मेकिंगच्या बिझनेसमध्ये येतात आणि जवळपास 2000 जास्त क्लायंट बेस तयार करतात. वेगवेगळ्या प्रकारची कस्टमाइज ज्वेलरी, युनिक ज्वेलरी त्या बनवतात आणि अतिशय सबस्टॅन्शियल अशा प्रकारचा बिझनेस करतात. त्या आहेत रूपा मेंद्रे. रूपा मेंद्रे आता आपल्याबरोबर आहेत. रूपाजी पुन्हा एकदा आपलं स्वागत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. क्रोशिया ज्वेलरी माझ्या मते तुम्ही आता कानात जी घातलेली ती क्रोशिया ज्वेलरीच आहे ना? हो, मी कानात गळ्यात जे घातलेलं आहे ते सगळं क्रोशिया ज्वेलरीच आहे. राईट. तर क्रोशिया ज्वेलरीमध्ये मी असं सांगेन की ऍक्च्युली लोकांना खूप काय काय वेळेला साईड इफेक्ट असतात, त्यांना काही रॅशेस होण्याची शक्यता असते, म्हणून मग त्या मॅचिंग ज्वेलरी घालण्याचा खूप टाळतात जरी मोह झाला तरी. मग मी अशा लोकांसाठी सांगेन की त्यांनी क्रोशिया ज्वेलरीचा उपयोग जास्त प्रमाणात करावा. कारण क्रोशिया ज्वेलरी कशी असते, त्याच्यामध्ये फक्त ती धाग्याने विणली जाते. जो धागा आपण स्वेटरला वापरतो, तोरण बनवायला वापरतो, तो धागा मी क्रोशिया ज्वेलरी म्हणून ज्वेलरीसाठी वापरते. त्या धाग्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही, प्लस आपल्याला मॅचिंग करून मिळते, जशी हवी तशी डिझाईन करून भेटते. आणि ह्यामध्ये मी एक विशिष्ट प्रकार सांगेल, म्हणजे ह्या ज्वेलरीमध्ये माझ्याकडे वयोवर्ष 1 ते 50 महिला माझ्या कस्टमर आहेत. कारण खूप वेळा लोकांना हा प्रॉब्लेम पडतो की लहान मुलांसाठी आपल्याला गिफ्टिंग ज्वेलरी म्हणून करायचे, पण त्यांना रॅशेस होती किंवा त्याचा साईड इफेक्ट होईल म्हणून ते घाबरतात. पण माझ्याकडे काय काय कस्टमर असे आहेत की त्यांनी माझ्याशी डिस्कस करून आम्हाला लहान मुलांसाठी असं गिफ्ट करायचं आहे, तर तुम्ही ज्वेलरीमध्ये काही देऊ शकता का? तेव्हा मी त्यांना सजेस्ट करते तुम्ही क्रोशिया ज्वेलरी घ्या. आणि ते क्रोशिया ज्वेलरी दिल्यानंतर खूप खुश होतात, कारण ते मुली खूप आनंदाने वापरतात, त्यांना त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. एक्झॅक्टली. मला एक आणखी शेवटचा प्रश्न विचारतो. हल्ली बिग फॅट इंडियन वेडिंग्स असतात, तर त्या अशा वेडिंग्स मध्ये देखील तुम्हाला तुमच्या ज्वेलरीला मागणी असते? हो, असते. कारण आजकाल कसं झालेलं, लोकांना गोल्ड म्हटलं की घालायला खूप रिस्क वाटायला लागलंय, पण लग्न समारंभ म्हटला की आपल्याला मॅचिंग तर पाहिजे, काहीतरी नटाठटाचं असतं. त्यावेळी लोक मला कस्टमायझेशन करून घेतात माझ्याकडनं. त्यांची मागणी असते की त्यांनी एखाद्या प्रकारची साडी किंवा हे घेतलेलं आहे, मग त्या डिझाईन पाठवतात आणि मग त्या प्रकारे मी त्यांना ज्वेलरी बनवून देते. बरोबर. तर या आहेत रूपा मेंद्रे. रूपा मेंद्रे यांनी वेगळ्या प्रकारची वाट निवडली आणि ही या वाटेवर त्या सुरुवातीला त्यांना खूप अडचणी देखील आल्या, खूप स्ट्रगल देखील करावं लागलं, पण आता त्यांनी स्वतःच्या अडचणींवर मात केली. शिवाय काही महिलांच्या हाताला त्या रोजगार देखील देत आहेत. आणखीही काही महिलांना रोजगार देण्याची, या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणण्याची त्यांची तयारी आहे. महिलांनी जर त्यांच्याशी संपर्क साधला तर त्या क्षेत्रातलं त्यांना ट्रेनिंग पण देतील, प्रशिक्षण पण देतील आणि शिवाय काम पण देतील. आणि असंख्य प्रकारच्या, साधारणपणे किती व्हरायटीज आहेत आपल्याकडे या सगळ्यामध्ये? माझ्या मते एंडलेस व्हरायटी, कारण तुम्ही कस्टमायझेशन करून देता. कस्टमायझेशन करून देतात. ज्वेलरी तर माझ्याकडे ऑन द वे तुम्ही कधीही आलात तरी ज्वेलरी माझ्याकडे बनवलेली भेटेलच, पण लोकांचं मागणं कस्टमायझेशन असतं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही की किती व्हरायटी देतात. कारण ज्वेलरीमध्ये त्यांना एंडच नसतो, कारण नेहमी नेहमी ह्याच्यामध्ये नवीन नवीन व्हरायटी येत असतात, नवीन नवीन डिझाईन येत असतात, त्यामुळे लोकांचा लगेच कलर नवीन डिझाईन आली की आम्हाला ही डिझाईन करून पाहिजे, आम्हाला अशा कलर मध्ये करून पाहिजे. त्यामुळे ज्वेलरी मध्ये नो एंड,
तुम्ही जेवढं करा तेवढं कमीच आहे असं मी बोले. बरोबर. आता राखी पौर्णिमा आलेली आहे, गणपती आलेले आहेत, या सणांच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही काही ज्वेलरी मार्केटमध्ये आणताय का? हो, मी ह्याच्यामध्ये पण नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न करते, तो म्हणजे क्रोशियामध्ये. लोकांना राखी म्हटलं की कधी कधी राखी बांधली की त्याच्यावरचा कलर जातो किंवा ती तुटते लगेच. मग तेव्हा मी सजेस्ट करते की लोकांनी क्रोशिया राखीकडे जरूर वळावं आणि मी क्रोशिया राखी देण्याचा प्रयत्न करते आणि मी त्याच्यासाठी खूप मागणी असते. आत्ताच मी पुण्याची ऑर्डर कम्प्लीट केली क्रोशिया राखीची. आणि प्लस गणपतीच्या दृष्टीने म्हटले की आपल्याला गणपतीला कंठी लागते. मग कंठी म्हटली की त्याच्यामध्ये नवीन काहीतरी वेगळेपणा असावा लागतो. मग त्याच्यामध्ये मी नाविन्य देण्याचा प्रयत्न हा करते की त्याच्यामध्ये मी क्रोशियाचा फ्लॉवर्स वापरून आणि आपले जे व्हाईट पर्ल वगैरे असतात मोती ते वापरून त्या प्रकारची नवीन कंठी देण्याचा प्रयत्न करते. तर या आहेत रूपा महेंद्रे, निशा क्रिएशन्स ही त्यांची कंपनी आहे. या माध्यमातून अशा प्रकारची जी क्रोशिया म्हणा आणखीही ज्या आर्टिफिशियल ज्वेलरीज आहेत त्या बनवण्याचं काम त्या करतात आणि खूप म्हणजे त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर सगळ्या गोष्टी डिपेंडेंट आहेत माझ्या मते. आणि क्रिएटिव्हिटीला कुठल्याही प्रकारचा एंड नसतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे एकच कुठली तरी पर्टिक्युलर डिझाईन अवेलेबल आहे का तर नाही. तुम्हाला हवी ती डिझाईन जर का बनवून हवी असेल तर मग तुम्ही यांच्याशी नक्की संपर्क साधला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रक्षाबंधन येत आहे, राखी पौर्णिमा येत आहे, युनिक प्रकारच्या राख्या त्या आपल्या कस्टमर्ससाठी बनवत आहेत. त्याच पद्धतीने त्या गणपतीच्या सणासाठी सुद्धा गणपतीला लागणारे जे दागिने आहेत ते अशाच प्रकारच्या डिझाईन्स म्हणून त्या तयार करत आहेत. रूपाजी आमच्याशी बोललात आणि एक तुमच्याशी वेगळी अशी संकल्पना ही आमच्या समोर मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.